वेलकम टू माय यूट्यूब चॅनल इन्स्पायर कुकिंग. मी रंजिता तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आमची शाळा गिरगावात असलेली स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटी हायस्कूल ही भव्य इमारत 1800 सालातली आहे. श्री जगन्नाथजी शंकर शेठ यांनी 1800 सालात या शाळेची स्थापना केली आहे. मुलींसाठी पहिली शाळा. या शाळेमध्ये आम्ही शिक्षित झालो याचा आम्हाला नेहमीच अभिमान राहील. आमची 94 दहावीची बॅच, पण आजही या शाळेत येताना आम्हाला तेवढाच आनंद होतो. शाळेच्या आत्ताच्या प्रिन्सिपल आजगावकर मॅडम व टीचर्स शाळेसाठी खूप छान छान कार्यक्रम करत आहेत. 2017 आणि 2019 जे कार्यक्रम राबवले असतील त्याच्या फोटोच्या स्वरूपात हा आढावा आहे. सुस्वागतमचा बोर्ड आमच्यासाठीच होता की काय असे आम्हाला वाटले, पण आम्ही जेव्हा शाळेत होतो आणि आत्ताचे जे सुविचार ह्या बोर्डावरती आहेत तीच पद्धत आहे, आणि छान खूप सुंदर सुंदर विचार या बोर्डावरती मांडले आहेत. शाळेमध्ये येताना सरस्वती देवीला पाया पडून आपली इच्छा सांगायची हा नित्याचा दिनक्रम होता. शाळेमध्ये आल्यावरती सर्व आठवणींना उजाळा मिळतो. या पटांगणात बसून आम्ही मधल्या सुट्टीत डबा खायचो. माझी आई दुपारी 12:30 वाजता डबा घेऊन यायची. त्याची आठवण आणि त्याचं मोल आज कळतंय. आज जे काही आमचं व्यक्तिमत्व आहे या शाळेमुळेच आम्ही घडलो असं आमच्या सर्वच मैत्रिणींचं मत आहे. आजही या शाळेची इमारत भव्य, सुंदर आणि प्रसन्न वाटते. शाळेच्या तळमजल्यावरती प्रिन्सिपल मॅडमची रूम आणि सर्व टीचरांसाठी स्टाफ रूम, सर्व साहित्याने परिपूर्ण अशी आमची सायन्सची लॅबोरेटरी, जिथे आम्ही खूप काही सुंदर शिकत गेलो. आणि ह्या आता आमच्या गप्पा रंगल्यात. हे आमचे शाळेतले कॅन्टीन, सर्वात आवडती जागा. इथे आम्ही दुपारच्या वेळेत खाऊ खायला सर्व जमायचो. 50 पैशात इथे ब्रेड भजी मिळायची, अगदी अप्रतिम. आत्ताच्या बॅचमध्ये असलेल्या मुलींनी काढलेली ही सुंदर चित्रकला. माझ्या शाळेबद्दल असलेलं माझं प्रेम तुम्हाला माझ्या वाक्यातनं कळलंच असेल. आता तुम्ही माझ्या मैत्रिणींकडनं ऐका. टीचरांचं सहकार्य किंवा टीचर ज्या शिकवायला होत्या आमच्या टायमावर, त्या खूप सुंदर शिकवायच्या आणि तेवढं आमच्या शाळेची प्रगती पण असायची, शाळेच्या मुलींची नावं पण यायची आणि बऱ्याच बाहेरच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये पण आमच्या मुलींनी भरपूर भाग घेतला आणि त्याच्यात पण नावं भरपूर छान छान आहेत नावं देण्यासाठी. आणि बाकी खूप छान वाटलं, शाळा नेहमीच ऑलवेज खूप छान आहे. शाळा सेकंड होऊन नेहमीच म्हणजे आम्हाला कधीच असं वाटलं नाही शाळा आम्हाला वेगळं काहीतरी आहे. आणि मंगलाने जसं सांगितलं ना तसं खूप ऍक्टिव्हिटी, गाण्याच्या कॉम्पिटिशन पासून ते ड्रॉइंग, खो खोचे कॉम्पिटिशन, कबड्डी, विणकाम, परत पाकशास्त्र, देवृक्क टीचर विणकाम शिकवायच्या, पोळे टीचर ड्रॉइंग शिकवायच्या, मॅथ्सला गणिताला गोपेश्वरकर आणि मात्रे टीचर कुणालाही पटकन उठवायच्या आणि म्हणायचे ये बोर्डवर गणित. आमची जी बॅच आहे ती 94ची बॅच आहे. खूप छान होतं, आम्ही त्या सगळ्या जणी 100% रिझल्ट लागलेला, सगळ्या जणी पास झालो.
सगळ्यांना खूप आनंद झाला. शाळेची आठवण सांगायची तर शाळेमध्ये माझ्या मैत्रिणी आणि माझ्या शाळेतले सर्व टीचर मला एक फॅमिली सारख्याच होते. म्हणजे आणि आता जर खूप जसं एकदम प्रोफेशनल झालंय ना, तसं प्रोफेशनल आमच्या तेव्हा त्या पिढीमध्ये नव्हतं. आम्ही खूप एकमेकांशी अटॅच होतो डबा डब्यावर किंवा असं मैत्रिणी तर खूप मस्तच आहे. मी असं होते शाळेची की खो खोची कॅप्टन, माझी तीच अजून राहिली मी ओळख आतापर्यंतची. वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये गाणं असो, नृत्य नाट्य स्पर्धा, शुभदा वाघमारे नृत्य नाट्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गाण्याच्या स्पर्धा, सगळ्याच खूप सगळ्या मुलांना मुलींची शाळांची सगळ्या त्यांच्या काय गुण असतील ते सगळे गुण बाहेर पडायचे त्याच्यामध्ये. अभ्यास पण तेवढाच, बाकी इतर ऍक्टिव्हिटीज पण भरपूर. आम्ही लकी होती आम्ही ह्या शाळेत आहोत आणि ही शाळा मुंबईची पहिली शाळा. वर्षातून एक मासिक काढलं जायचं, मासिकामध्ये पण आम्ही सगळ्याजणी आर्टिकल्स लिहायचो, चित्र गोळा करायचो. आता जसं मी सांगितलं ते शारदा नाट्य शुभदा शुभदा त्याच्यामध्ये शारदा नाटक केलं होतं आणि हे लाईव्ह गाण्याचं परफॉर्म केला होता. इतका सुंदर झाला होता, खूपच सुंदर, मला तो अजूनही आठवतो. शाळा आणि आमची एक मैत्रीण विलेखा म्हणून आहे, ती सुद्धा अप्रतिम गाते, ती सुद्धा होती त्याच्यामध्ये आणि तिचाही लाईव्ह परफॉर्मन्स इतका सुंदर झाला होता, अजून पण तो असा आठवतो. मी एवढं नक्की सांगू शकते की आमची पिढी खूप लकी आहे की आम्ही ह्या शाळेत होतो, आम्हाला तर एवढे चांगले शिक्षक, पालक, मैत्रिणी, प्रशासन सगळं मिळालं. प्रशस्त लॅब जी आहे ती या शाळेतच होती, त्याच्यामुळे हॉल आणि लॅब सायन्स रूम कधी आम्ही गेलो की आम्ही बिनस वस्तू हाताळायचो, पटकन आम्हाला असं कोणी रागवायचं नाही. एक मुलगी फिफ्थ स्टँडर्डला आम्हाला तो स्केलेटन दाखवायला गेला होता आणि आमच्या ती एक मुलगी एवढ्या जोरात किंचाळली होती बघून, ती म्हणजे ती नंतर गेली, तिचं नाव आपटे पण ती खरंच त्या स्केलेटनला बघून घाबरली होती आणि मग नंतर त्या स्केलेटनला कव्हर घातला गेला. पण खूप मजा आली, आमची टीम पण खूप चांगली आहे, हेल्पफुल होते. सायन्स लॅब मध्ये बालकट सर होते आणि लायब्ररी आमची लायब्ररी तिथे त्या वैद्य टीचर होत्या, त्या सुद्धा कधीही गेलं आम्हाला हा पेपर पाहिजे आहे या या वर्षाचा, आम्ही फावल्या वेळ तुम्ही पेपर येऊन द्यायची आम्हाला खूप चळायची भरून सगळं दिलंय. आणि जे दिलं त्या माझ्या मैत्रिणींनी दिलं, शाळेने टीचरनी दिलं, त्यामुळे मी ऍक्च्युली एक टीचर झाले खऱ्या आयुष्यात. त्या टीचरांकडून डिसिप्लिन मेंटेन करताना मला टीचर म्हणजे माझ्यामध्ये ते टीचर पण आलं आणि माझ्या हाताकडून बरीच मुलं शिकून गेली आहेत. आता ती ऍडव्होकेट झाली आहे टीचर, मला खूप बरं वाटते आता की मी या शाळेत शिकून मी स्वतः एक टीचर लेवलला गेले आणि मुलींबरोबर राहून या मुलींबरोबर राहून त्यांच्यावरती थोडाफार अधिकार गाजवून तो मला खूप आम्ही आहे तिथे
तेव्हा कधी पण आम्ही आता शाळेमध्ये भेटण्यासाठी येतो तेव्हा आम्हाला खूप असं एकदम खूप आनंदाने येतो की आपल्या शाळेत चाललोय आपण शाळेमध्ये भेटणार शाळेच्या त्या जुन्या आठवणी आणि अजून आम्ही त्याच्यामध्ये राहतो आणि मैत्रिणी पण आम्ही अगदी एकत्र आहोत. ऍक्च्युली जमतोच आम्ही यासाठी की मैत्रिणींना भेटायचंय. जसं रंजिता बोलली आता की आम्हाला भेटायचंय तर आम्ही भेटतोच यासाठी की त्याच्यामुळे वेळात वेळ काढून प्रत्येकाला प्रत्येकाची कामं असली तरी सुद्धा प्रत्येक जण येत आहे वेळ काढून. या मैत्रिणींचं पण धन्यवाद आहे आणि पुढे आम्ही आमच्या शाळेतील वर्ग भिंतीवरती सर्व अगदी छान माहिती लिहिली आहे आणि सूर्यप्रकाशही अगदी व्यवस्थित येतोय. सर्व आठवणींना उजाळा देत आम्ही शाळेचा निरोप घेतला पुन्हा नव्याने भेटण्यासाठी. गिरगावात असलेलं राजा रिफ्रेशमेंट हेही अगदी जुनं रेस्टॉरंट आहे आणि तिथे आम्ही सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला. फार चांगलं जेवण मिळतं या हॉटेलमध्ये. सर्व जेवणाचा स्वाद अगदी अप्रतिम. राजा रिफ्रेशमेंटच्या बाजूलाच एक असं लाईव्ह आईस्क्रीमचं शॉप आहे. खूप सुंदर फ्लेवरफुल अशी आईस्क्रीम मिळते. मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा.